नमस्कार, अंजनी स्पोर्ट्स स्टाफमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी पंजाबी स्टाईल कढी पकोडा विथ जीरा राईस दाखवणार आहे. ही रेसिपी महाराष्ट्रीयन स्टाईलपेक्षा थोडी वेगळी पण सोपी आहे आणि तेवढीच टेस्टीही आहे. कधीतरी चेंज म्हणून ही रेसिपी केली तर त्यासोबत वेगळी भाजी करायची गरज नाही. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे सर्वात आधी आपण पकोड्यांचं बॅटर तयार करून घेऊया, म्हणजेच भज्यांसाठी आपण मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. त्यासाठी इथे मी हे दोन कांदे, दोन मोठे कांदे आहेत ते किसून घेतलेले आहेत, ते काढून घेऊया. हा 1 इंच आल्याचा तुकडा किसून घेतला आहे. इथे हे 1 टीस्पून अख्खे दाणे आहेत ते थोडे भरडून घेतलेले आहेत, ते घालूया. ते 1 टीस्पून ही कच्ची बडीशेप आहे ती घालायची आहे. बडीशेपमुळे भजीमध्ये छान चव येते. 1 टीस्पून हळद घालायची आहे. 1 टीस्पून ही धणे पावडर आहे. 1 टीस्पून आपण लाल तिखट घालतो आहे. आता चवीप्रमाणे आपण मीठ घालून घेऊया. आता इथे मी हे 1 कप बेसन घेतलेलं आहे ते घालू. त्याबरोबर 1/2 कप दही घालायचं आहे. तर हे सर्व साहित्य एकजीव करून घेऊया. अख्खे धणे आणि बडीशेपमुळे भजीला छान टेस्ट येते अगदी. ते मिश्रण एकजीव करून झालेलं आहे. हे थोडंसं पातळ वाटतंय मला, म्हणून यात आपण थोडं आणखीन बेसन घालूया. आता इथे मी जे अजून 1/2 कप बेसन घेतलं होतं तेही घालून झालेलं आहे. आता हे आपलं बॅटर व्यवस्थित तयार आहे. इथे पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही आहे. हे भजींचं पीठ भिजवताना आपण कांदा किसून घेतला होता, त्या कांद्याला पाणी सुटलं आणि दही, त्यातच आपण हे पीठ भिजलं गेलं आहे आपलं. आता हे आपण पीठ बाजूला ठेवून आता कढीसाठी आपलं ताक तयार करून घ्यायचं आहे. आता आपलं पकोड्यांचं बॅटर तयार झाल्यानंतर आपल्याला कढीसाठी दह्याचं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. त्यासाठी इथे मी 1 कप दही घेतलेलं आहे. थोडं मीठ घालूया. इथे 1 टीस्पून मी हळद घालते आहे. आणि ह्यात आपल्याला आता बेसन घालायचं आहे. इथे मी 2 टेबलस्पून बेसन घालते आहे. हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. ते थोडं पाणी वापरूया. थोडं पाणी घालून हे पुन्हा एकजीव करून घेऊया. बेसन आणि दही छान एकजीव झालेलं आहे. आता सध्या हे मिश्रण एवढंच आपण पातळ ठेवूया. नंतर मग कढी जेव्हा आपण फोडणीला घालू तेव्हा मग पाणी घालून ॲडजस्ट करूया. आता इथे आपली सर्व तयारी झालेली आहे. इथे हे कढीसाठी दह्याचं मिश्रण रेडी आहे आणि हे भज्यांसाठी म्हणजेच पकोड्यांसाठी ही बॅटर आपलं रेडी आहे. आता सर्वात आधी आपण कढी फोडणीला घालायची आहे. इथे कढीला फोडणी घालण्यासाठी आपण 2 चमचे तूप घालायचं आहे. 1 टीस्पून जिरं घालते आहे. हे 1 टीस्पून अख्खे दाणे आहेत ते भरडून जे आपण घेतले होते ते घालायचं आहे. थोडं हिंग, 2 सुक्या लाल मिरच्या आहेत, थोडी कढीपत्त्याची पानं. ते मी 3-4 लसणीच्या पाकळ्या चिरून घेतलेल्या आहेत त्या घालूया. 1 इंच आल्याचा तुकडा आहे तोही चिरून घेतलेला आहे. इथे आता फोडणी जरा आपण परतून घेतलेली आहे. आलं लसूणही परतलेलं आहे. आता ह्यात आपल्याला कांदा घालायचा आहे. इथे मी 1 कांदा किसून घेतलेला आहे तो घालूया. कांदा छान परतून घेऊया. इथे 2 मिनटं कांदा चांगला परतून झाल्यानंतर आता इथे 1 टोमॅटो मी चिरून घेतलेला आहे तो घालायचा आहे. इथे तुमच्या लक्षात येईल की या कढीमध्ये कांदा आणि टोमॅटो या दोन्हीचा वापर केलेला आहे.
आपण म्हणजे महाराष्ट्रन स्टाईल जी कढी करतो त्यात आपण कांदा टोमॅटो यूज करत नाही, तर फोडणीचं साहित्य असतं सर्व, पण इथे ह्या दोन गोष्टींचा वापर आहे. तर हा टोमॅटोही आपण चांगला परतून घेऊया. तर आपण मसाले घालून घेऊया. इथे 1 टीस्पून हळद घालते, 1 टीस्पून धणे पावडर घालायची आहे आणि 1 टीस्पून लाल तिखट घालायचं आहे. हे मसाले जरा परतून घेऊया. चवीनुसार मीठ घालायचं आहे. पण कढीसाठी जे दह्याचं मिश्रण रेडी केलेलं आहे त्यातही आपण थोडं मीठ घातलेलं होतं चवीपुरता, त्या अंदाजाने आता इथे मीठ घालायचं आहे. आता इथे आपण दह्याचं मिश्रण घालून घेऊया. त्यात थोडं 1/2 कप पाणी घालून घेऊया. जरा आपण एकजीव करून घेऊया. कढी आपल्याला पातळच ठेवायची आहे, घट्ट जर नाही ठेवायची. त्यानुसार पाण्याचं प्रमाण ॲडजस्ट करायचं आहे. तर ह्यात आपल्याला आणखीन पाणी घालायला लागेल. तर मी इथे अजून 1 ते 1.5 कप पाणी घालणार आहे. आणि गॅसची फ्लेम जरा मोठी ठेवून एक उपाय आली की मग आपण स्लो गॅसवरतीच ही कढी शिजत ठेवायची आहे. 10 ते 15 मिनटं तरी ही कढी चांगली शिजवून घ्यायची आहे, कारण ह्यात बेसन आहे त्यामुळे ते बेसन शिजायला हवं. त्यामुळे कढी चांगली उकळत ठेवायची आहे. आता तात्पुरतं सध्या हे एवढं प्रमाण ठीक आहे पाण्याचं. नंतर जर घट्ट वाटली तर आपण पुन्हा आणखीन थोडं पाणी घालू शकतो. आता ही कढी आपण उकळत ठेवायची आहे आणि आपण एकीकडे भजी करायला घेऊयात. आता आपण बघू शकता 2-3 मिनटातच कढीला छान उकळी आलेली आहे. आता आपण गॅस मीडियम फ्लेमवरती ठेवायचा आहे आणि ही चांगली शिजू द्यायची आहे. आणि या कढीसाठी आपण आंबट दहीच आपल्याला घ्यायचं आहे. ताजं दही असेल तर ते गोडट असतं, म्हणून त्यापेक्षा आंबट दहीच घ्यायचं, म्हणजे कढीला छान चव येते. आणि इथे फक्त बॅलन्ससाठी जरा आपण 1 टीस्पून साखर घालूया, म्हणजे कढीची टेस्ट आणखीन वाढेल. ही कढी आपण अशीच शिजत ठेवूया आणि भजी करायला घेऊया. ते आता कढईत तेल तापलेलं आहे, आता आपण भजी घालायला घेऊया. ते चमच्याने छोट्या छोट्या भज्या सोडूया, हातानेही घालू शकता तुम्ही. भजी आपल्याला तांबूस रंगावर तळून घ्यायची आहे. आता ही आपली भजी छान फ्राय करून झालेली आहे, काढून घेऊयात आपण. अशा प्रकारे ही आपल्या अशी तांबूस रंगावरती ही भजी आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे. तर आपण बाकीची सर्व भजी फ्राय करून घेऊयात. आता इथे दुसऱ्या गॅसवर जी आपली कढी आपण शिजत ठेवली होती तीही आता रेडी आहे. तर त्यात शेवटी आपण थोडी कोथिंबीर घालूया. आता इथे ह्या स्टेपला आपण जी भजी रेडी केली आहे तीही घालून एक शेवटची उकळी आणू शकतो, म्हणजे कढीमध्येच. नाहीतर आपण सर्विंगच्या वेळेसच कढी आणि पकोडे असे हे एकत्र घेऊ शकतो. आता इथे मी ह्या कढीमध्येच पकोडे नाही घालत आहे, आपण सर्विंगमध्येच दोन्ही एकत्र घ्यायचे आहे. आता आपली कढी पकोडा तर रेडी आहे, त्यासोबत आपण एक जिरा राईस करून घेऊया पटकन. त्यासाठी मी इथे कुकरमध्ये 1 चमचा तूप घालते. इथे फ्लेवरसाठी मी एक स्टार फूल घेतलेलं आहे, ते घालायचं आहे. 4 लवंगा घेतलेल्या आहेत आणि 1 छोटा तुकडा दालचिनीचा घेतला आहे आणि 1 टीस्पून जिरं घालते. काही जण जिरा राईसमध्ये फक्त नुसतं जिरंच वापरतात, पण जरा लवंग आणि स्टार फूल वगैरे घातलं आणि दालचिनीमुळे
तर आणखीन छान फ्लेवर येतो. इथे मी हे 2 कप बासमती तांदूळ धुवून सोक करत ठेवले होते अर्धा तासासाठी. आता ते घालूया. आता मी इथे तांदळामध्ये हे गरम पाणी घालणार आहे. इथे मी 2 कप तांदळासाठी 4 कप पाणी घेतलेलं आहे. आता पाणी घातल्यानंतर आपण झाकण लावून 2 शिट्या काढून घेऊया. किंवा तुम्ही 10 ते 15 मिनटासाठी वाफेवरही भात शिजवून घेऊ शकता. आता 2 शिट्यानंतर आपण कुकर थोडा थंड झाल्यानंतर उघडून पाहूया. आपला जिरा राईस मस्त रेडी आहे. मस्त सुगंध येतो आहे. ह्यात थोडी आपण कोथमीर घालूया. अशा प्रकारे आता आपला हा जिरा राईसही रेडी आहे. अशा प्रकारे मस्त टेस्टी अशी पंजाबी पकोडा कढी विथ जिरा राईस ही रेसिपी तयार आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करा. पुन्हा भेटूया लवकरच. धन्यवाद.